नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मला माहीत आहे आपण बरेच असणार. आत्ता सकाळचे वाजले आहेत 7 आणि आता मी जात आहे माझा मित्र तुषार जिथे आम्ही काम करतो, समजा माऊली हॉस्पिटल या ठिकाणी, कारण की तो तिथे असणार आहे. फोन केला होता मी त्याला, पण त्याने सांगितले की तो ग्राउंडवर आहे. सकाळी उठतो आणि तो ग्राउंडवर जातो. मी घरून आलो आहे आत्ता आणि आता जात आहे माऊली हॉस्पिटलकडे, पण त्याला सांगितलं की अर्ध्या रस्त्यामध्ये इथे गेट आहे, रेल्वेचा गेट, त्या ठिकाणी येऊन थांब. त्यामुळे मी आता रेल्वे गेटपर्यंत जाणार आहे, तिथून त्याला कॉल करून विचारणार आहे कुठे आहेस. आणि आम्ही दोघे आपल्याला आज पूर्ण गंगाखेडचा व्ह्यू आणि व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो. तर चला मग सुरू करूया. रेल्वे गेट या ठिकाणी आलेलो आहे. पाठीमागे हा पाहू शकता आपण रेल्वेचा गेट आहे. आणि तुषारला मी कॉल केला होता, त्याने सांगितलं की रेल्वेच्या गेटजवळ येऊन थांब, मी तिथे येतो. तो ग्राउंडवरच आहे, माऊली हॉस्पिटल या ठिकाणी नाही. माऊली हॉस्पिटल म्हणजे आम्ही जिथं काम करतो तो नाईटला असतो आणि मिडेला काम करतो मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाईटला पेशंट ॲडमिट नाही, त्यामुळे आता आम्ही सकाळी सकाळी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो. डेला मी ड्युटीला असतो आणि तो नाईटला असतो, त्यामुळे आमच्या दोघांचं जजमेंट मी बसतोय मित्रांनो. आम्ही चालत जात आहोत रेल्वे पुलाकडे, कारण की तिथून फार चांगलं दृश्य सकाळचं दिसतंय त्यामुळे. आणि आपण विचार करत असाल, मी जास्त बोलतोय, तुषार बोलत नाहीये, कारण तुषार जेवढं जरा जास्त बोलायची त्याला प्रॅक्टिस नाहीये आणि मला पण जास्त नाहीये, पण आता थोडी थोडी सुधारणा होत आहे. आपण पाहू शकता इथे पाण्याचा साठा एकदम जास्त दिसतो या ठिकाणी. आणि तिकडच्या बाजूला पण पाणी आहे आणि तिकडच्या बाजूला पण जास्त पाण्याचा साठा आहे. हे जे दिसतंय तुम्हाला पाठीमागे, आता आम्ही तिथेच होतो
तो गोदा तट आहे आणि तिथून आम्ही आता इकडे आलेलो आहोत, इकडे आलेलो आहोत आणि आता इथं ट्रेनचा आवाज येतोय. ट्रेन येईल आता 5 ते 10 मिनिटांमध्ये, ते पण आपल्याला मी दाखवतो. मित्रांनो आम्ही फार साईडला होतो आणि रेल्वे येत आहे मित्रांनो पाठीमागून, आपण पाहू शकता. आपल्या वाटत असेल आम्ही जवळ, पण आम्ही फार लांब आहोत मित्रांनो. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं. आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो.